नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत झटपट घरच्या घरी पास्ता कसा बनवायचा याची रेसिपी। चला तर मग पाहूया। तर यासाठी इथं मी हे पास्त्याचं पॉकेट घेतलेलं आहे। तर हा पास्ता तुम्हाला दुकानामध्ये सहज उपलब्ध आहे, तर तुम्ही अशा पद्धतीचा पास्ता आणून घरच्या घरी बनवू शकता। तर आता आपल्याला हा पास्ता जो आहे तो बॉईल करून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम जास्त मऊ नाही पण थोडासा मऊसर आपल्याला हे शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी इथं पाणी उकळत ठेवलेलं आहे मी, थोडंसं तेल यामध्ये घातलेलं आहे। तेल घातल्यामुळं आपला पास्ता एकमेकाला चिटकणार नाही, त्यासाठी थोडंसं तेल घालायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि आता त्यामध्ये हा पास्ता घालून द्यायचा। थोड्या थोड्या वेळानं आपल्याला असं हलवत राहायचंय, नाहीतर हा पास्ता एकमेकाला चिटकून बसतो। तर 5 ते 7 मिनिट आपल्याला उकळून घ्यायचा आहे हा पास्ता। तर 5 ते 7 मिनिटांनी मी पुन्हा एकदा चेक करणार आहे आणि थोडस मऊसर झालं की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आणि फुगून हा एकदम डबल झालेला आहे, तर आपला हा पास्ता तयार झालेला आहे। एका गाळणीमध्ये हे आपल्याला गाळून घ्यायचंय आणि खाली जे राहिलेलं पाणी आहे त्याचा पण आपण वापर करणार आहोत। आता यामधली हवा आपल्याला काढून घ्यायची आणि यावरती थोडस थंड पाणी आपल्याला शिंपडून घ्यायचंय। त्याने काय होईल, जे हे शिजण्याची प्रक्रिया आहे ते थोडीशी थंड होईल आणि आपला पास्ता एकमेकाला चिटकणार नाही। त्यासाठी थोडस थंड पाणी घालून घ्यायचंय। खुला खुला एकदम मोकळा असा आपला हा पास्ता तयार झालेला आहे। तर इथं आता फोडणीची तयारी करूया। एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालणार आहे। थोडीशी मोहरी घालून घ्यायची। अगदी आपल्या घरी जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये आपण हा पास्ता बनवणार आहोत। इथं थोडासा लसूण मी असं जाडसर थोडासा ठेचून घेतलेला आहे आणि लसूण थोडासा लालसर झाल्यानंतर यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे। कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत। भाज्या सुद्धा तुमच्या घरी जे अवेलेबल असतील त्या तुम्ही यामध्ये घालू शकता। तर इथं मी गाजर घेतलेला आहे बारीक कट करून, शिमला मिरची घेतलेली आहे 1, तर हे थोडंसं आपण परतून घेऊया। टोमॅटो जे आहे ते सगळ्यात शेवटी घालायचे, कारण टोमॅटोला शिजायला वेळ लागत नाही, त्यासाठी शेवटी टोमॅटो घातलेला आहे। आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे। गरम मसाला 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे, 1/2 चमचा मी हळद घातलेली आहे। आपण जे पाणी काढलेलं होतं पास्ता शिजवलेलं ते 1 वाटी पाणी मी यामध्ये घालणार आहे, कारण हे भाज्या ज्या आहेत आपल्या हे त्या पाण्यामध्ये शिजून निघतील। व्यवस्थित हलवून घ्यायचंय। मी लाल तिखट घातलेला आहे 1 चमचा। तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल। आता 1 ते 2 मिनिट आपल्याला झाकण ठेवून ह्या भाज्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या। टोमॅटो सॉस घातलेला आहे मी 1 चमचा।
पास्ता सॉस पण घातलेला आहे 1 चमचा, टोमॅटो केचप पण घातलेला आहे 1 चमचा, यामुळे पास्ता आपला खूप टेस्टी होणार आहे। तुमच्याजवळ जर हे नसेल तर तुम्ही मॅगी मसाला पण यामध्ये घालू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला हा पास्ता घालून घ्यायचा। अलगद हाताने आपल्याला हा पास्ता मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर थोडासा पातळसर जर पाहिजे असेल तर पाणी आणखीन थोडंसं तुम्ही यामध्ये घालू शकता। पास्ता आपला अगोदर शिजलेला आहे। झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून घेतलेली आहे आणि आता आपला पास्ता रेडी झालेला आहे। कशी वाटली आजची ही रेसिपी नक्की मला कमेंट मध्ये सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।